अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राजस्थान येथील विद्यार्थी विक्रम जाट सिक्कर हा श्रीनगर ते कन्याकुमारी तिरंगा घेऊन पैदल बेटी बचाओ बेटी पढाओ अशी जनजागृती करत भ्रमण करत आहे। तो रोज पायी 30 ते 35 किलोमीटर अंतर पार करत असतो। आज त्याचे जामनेर नगरीत आगमन झाले असल्यामुळे जामनेरमध्ये आज फोटोग्राफर प्रल्हाद पाटील यांनी रुमाल टोपी हार देऊन या विद्यार्थ्याचा सत्कार केलाय। श्रीनगर ते कन्याकुमारी हा त्याचा प्रवास एकूण 4000 किलोमीटरचा आहे। 7 मे 2022 रोजी त्याने श्रीनगरपासून हा प्रवास चालू केला होता। त्याचा हा प्रवास कन्याकुमारीपर्यंत असणार आहे। आज त्याला प्रवास करून 93 दिवस पूर्ण झाले असून त्याला 2.5 ते 3 महिने कन्याकुमारीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणार असल्याची माहिती यावेळी या विद्यार्थ्याने दिली आहे। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। उपस्थितांनी या विद्यार्थ्याला त्याच्या पुढील प्रवासा साठी शुभेच्छा दिल्या आहेत। करते हैं तुम्हें सलाम, ये देश पर मिट जाने वाले तुम्हारी हर सांस के कर्जदार रहेंगे हम सारे देश वाले, हम सारे देश वाले। ज्या राष्ट्रपुरुषांनी अखंडित भारताचं स्वप्न बघितलं, ज्या राष्ट्रपुरुषांनी कश्मीर से कन्याकुमारी तक हमारा भारत एक है हे स्वप्न बघितलं, ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आमचे बंधू विक्रम जाट, राज्य राजस्थान, जिल्हा सिकर जिल्हा, या राज्यातून आलेला हा तरुण दिनांक 7 मे 2022 त्यांनी आपल्या पदयात्रेची सुरुवात काश्मीरपासून केली आणि कन्याकुमारीपर्यंत येत्या 6 महिन्यात तो पोहोचणार आहे। ही देशाची एक राष्ट्रभक्ती, एक जौजल्य शक्ती आहे की ज्या शक्तीचं रूपांतर विक्रमसारख्या पुरुषांनी, विक्रमसारख्या युवकांनी आमच्या सर्व युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही एक पदयात्रा त्या ठिकाणी काढलेली आहे। आणि ह्या पदयात्रेच्या माध्यमातून आणि ह्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आजादी का अमृत महोत्सव अपना सर्वांना आता साजरा करायचा आहे आणि त्याचा एक भाग म्हणजे आमचे हे विक्रम जात। आज संपूर्ण भारतामध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा, घर घर तिरंगाच्या एक तो काही देशभक्तीचे प्रज्वलन शक्ती ज्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ती शक्तीचं रूपांतर देशभक्तीमध्ये विक्रम जात सारख्या युवकांना त्या ठिकाणी झालेलं आहे। मी पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच कॅबिनेट मंत्री नामदार श्री गिरीशभाऊ महाजन यांच्यातर्फे मी आपल्या या विक्रम जाट यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि नगर परिषद जामनेर मार्फत त्याचे जामनेर शहरामध्ये हार्दिक स्वागत करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।